कोल्हापूर जिल्ह्यातील कदमवाडीत राहणाऱ्या श्रीमती सुमन रंगराव बोईने यांचं घर अज्ञात इसमांनी पेटवून दिल्यानं हे कुटुंब रस्त्यावर आलं. काही अज्ञात इसमांनी द्वेषापोटी घरामागे रचून ठेवलेल्या शेणीच्या ढिगाला ज्वलनशील पदार्थाने आग लावल्याने सुमारे 2,40,000 नुकसान या घटनेत झालं. श्रीमती सुमन बोईने 25 वर्षापासून या ठिकाणी राहतात तर मुलगा उदय शिक्षणासाठी हैदराबादला राहतो. काही कारणानिमित्त तो 2 दिवसांकरिता घरी आला होता, त्यावेळी ही घटना घडली. दरम्यान या कुटुंबियांना पुन्हा घर बांधण्यासाठी मदत म्हणून दक्ष पोलीस टाईमचे पश्चिम महाराष्ट्र संपादक दीपक पाटील धावून आले. त्यांनी या कुटुंबाला 5,000 मदत करत मदतीचा हात दिला. कोणतंही पद नसताना निस्वार्थ मदत केल्याबद्दल या भागातील नागरिकांनी दीपक पाटील यांचे आभार मानले. दीपक पाटील, दक्ष पोलीस न्यूज, कोल्हापूर. नमस्कार, मी दीपक सिंह पांडुरंग पाटील, दक्ष पोलीस टाईम पश्चिम महाराष्ट्र संपादक. आपल्याला जे पाहायला दृश्य मिळत आहे हे कदमवाडी येथील एक गरीब कुटुंबातील घराचं काही अज्ञात तरुणांनी किंवा कोणी लोकांनी याचं काय आता माहिती काय अजून काही समजू शकलेलं नाही आहे, तर हे घर पेटवून देण्याचं कृत्य केलं असं इथल्या लोकांचं व तिथील राहणाऱ्या त्या व्यक्तीचं असं म्हणणं आहे. तर मावशी, इथं काय घडलं? पाठीमागं काय नाही, शेणी होत्या, कुणीतरी काहीतरी वतला आणि भडकवून दिलं, पेटवून दिलं. मी गॅसमध्ये जेवण करत होते आतल्या रूममध्ये, एकदमच जाळ झाल्याच्या नंतर मी अतिक्रमण जागा म्हणून त्यांनी पाठीमागं पेटवल्याच्या नंतर मी एकदम बाहेर आले. पेटलं म्हणून बाहेर आले आणि गॅसची शेगडी बाहेर काढून टाकली. मी सिलेंडर बाहेर ओढून तुम्ही स्वतः टाकला? आम्ही स्वतः शेजारचा. कुणाला काय लागलं, भाजलं वगैरे काय? नाही नाही काही. दादा, तुमचं नाव काय? अनिल हळदे. हा हळदे साहेब, आज तुम्ही इथं शेजारी राहता काय? मी शेजारी राहतो. काय तर हे काय विषय आहे नेमका? काय विषय म्हणजे काय माहिती का, हे कदम लोकांनी जाण्यासाठी शेतकऱ्यांनी रोड पाहिजे होता म्हणून त्यांनी गोरगरिबाला अतिक्रमण म्हणून यांनी बिगर परवान्याचे बांधकाम आहेत म्हणून त्यांनी नोटिसा दिल्या होत्या. मग ते आज मंडळ अधिकारी सगळी पाहणी करून गेल्यावर मंडळ अधिकाऱ्यांनी ह्या रोड मध्ये रस्ता नसताना त्यांनी नाही म्हणून सांगितल्यावर आज आम्ही दावा तो कोर्टात टाकलेला आहे. आणि कोर्टात टाकल्यामुळं मग त्यांचं इथे कुठे चालना झाले म्हणून त्यांनी आज पेटवा पिटवीची भानगड केलेली आहे. आणि चॅलेंज दिलेला आहे. मागे एका 15 दिवसापूर्वी गेल्या पोळ्याच्या पौर्णिमेला मी डोंगराला गेलो असताना आमच्या घरात कोण नसतान तिने मागे माझे हे वळीच गवत पिटवून दिलेलं आहे. वैरण चारा ह्यो जवळजवळ 2,000 माझे पिंडी झालेले आहे. तर आता आणि आता ती पौर्णिमा सोडून परत ह्या पौर्णिमाला हिने आम्हाने शिमक्याच्या मुळावर बोंबला लावलेला आहे. आता प्रथमदर्शनी असं दिसून येतं की तुमच्या लोकांच्यावर काही कुटुंब इथले किंवा कुटुंब प्रतिनिधी जे हे या प्रभागाचे कोण काय सर्वेसर्वा असतील, मला त्यांचं काही नाव घ्यायचं नाही आहे, पण तुम्हाला उपद्रव होतोय म्हणून तुम्ही त्यांचं डायरेक्ट इनडायरेक्ट नाव घेताय, तर तुम्हाला आमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून व पोलीस तपासातून जास्तीत जास्त प्रमाणात न्याय मिळवून देण्याचं आम्ही काम करेन. नमस्कार, दीपक सिंह पांडुरंग पाटील.